आज 19 फेब्रुवारी, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांचं या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं होतं, कारण 20 वर्षापासून विनावेतन विद्यादानाचं पवित्र काम जे विनाअनुदानित शिक्षक आहेत ते करत आहे, आणि त्यामुळे प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा जो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो होईल असं शिक्षकांना वाटत होतं। परंतु काय झालेलं आहे, आज कोणते निर्णय झालेला आहे, कुठं अनुदान वितरित केलेलं आहे, शिक्षकांना अनुदान मिळणार आहे का, त्या संदर्भातील सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर आज महाराष्ट्रात विविध जे काही कॉलेज आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे बहिष्काराचं जे पत्र आहे ते प्राचार्य असतील किंवा विभागीय जे बोर्डाचे अध्यक्ष आहे यांना देखील देण्यात आलेलं आहे, आणि काही ठिकाणी अक्षरशः पर्यवेक्षण करण्याकरिता शिक्षक जे आहे ते प्राथमिक माध्यमिकचे बोलवावे लागलेले आहे, आणि निश्चित नेमकी काय होते पुढं त्याची पण माहिती आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला जो ज्या निर्णयाकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं होतं, जे प्रचलित नियमानुसार अनुदान मिळायला पाहिजे ते मिळालेलं आहे का, तर त्या संदर्भातील जे आज शासन निर्णय झालेले आहेत त्यातील पहिला जो शासन निर्णय आहे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरवणार। आता या शब्दामधूनच सर्व समजते। आता हा जो निर्णय झालेला आहे, राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्यास आज झालेल्या म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली। या योजनेसाठी सुमारे 20 कोटी रुपये अनावर्ती व 5 कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे। सध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते। या वर्षात 1195 वैद्यकीय पथके यासाठी कार्यरत असून त्यांच्या तपासण्यात दृष्टीदोषाचं प्रमाण वाढलेलं आढळलेलं आहे। शाळांमध्ये 1,21,67,585 इतकी मुलं शिकत असून दृष्टीदोषाचं प्रमाण 8% इतके आहे। या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल। एका चष्म्याची सरासरी किंमत 200 रुपये असून 25% विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठी देखील खर्च अपेक्षित आहे। सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्यांच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहोचवण्यात येईल। आता हा जो चष्मा वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे, या निर्णयाचं सर्व शिक्षकांतर्फे स्वागत करण्यात आलेलं आहे। परंतु स्वागत करत असतानाच निश्चित विद्यार्थ्यांना चष्मे पुरवण्याकरिता अनुदान दिलेलं आहे, त्याचं स्वागत केलेलं आहे। तर याच पद्धतीने शिक्षकांचा जो 20 वर्षापासूनचा जो वनवास आहे त्याकरितासुद्धा शासनाने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर प्रचलित नियमानुसार जे अनुदानाचं वितरण आहे ते करण्यात यावे। तर या पद्धतीने लवकरात लवकर अनुदान जे आहे ते वितरित करावं असं शिक्षकांकडून मागणी होत आहे। प्रचलित नियमानुसार अनुदानाचं वितरण झालं पाहिजे आणि येत्या 27, 28, 29 तारखेच्या दरम्यान जे अनुदान मंजुरीची जी प्रक्रिया होणार आहे ती लवकरात ती जी आहे ती मंजूरच करावी। त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने काही टीका टिप्पणी काढू नये, त्रुटी काढू नये। आणि हे होत असतानाच याआधी शिक्षकांनी 27 तारखेला जे आंदोलन पुकारलेलं होतं त्याच वेळेस सांगितलेलं होतं, त्यानंतर शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक झालेली होती आणि त्यानंतर जे 3 दिवस आंदोलन होतं ते स्थगित करण्यात आलेलं होतं, आणि पुन्हा या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की जर 14 तारखेपर्यंत जर प्रचलित नियमानुसार शासन निर्णय जो आहे तो एकतर मंत्रिमंडळ बैठकीत त्याची चर्चा झाली नाही तर 14 तारखेपासून पुन्हा आंदोलन जे आहे ते सुरू राहील। तर त्यामुळे जे बोर्डाच्या परीक्षेचं पेपर तपासणीवरती पेपर चेकिंगवरती जो बहिष्कार आहे तो शिक्षकांनी टाकलेला आहे, आणि त्याचसोबत काही शिक्षक संघटनेनी पर्यवेक्षण म्हणजे पूर्ण बोर्डाचं कामकाज जे आहे त्याच्यावरतीच बहिष्कार आहे। काही संघटनांमध्ये
अक्षरशः पर्यवेक्षण करण्याचं देखील त्यावरती बहिष्कार टाकलेला आहे, आणि त्यामुळे काही ठिकाणी पर्यवेक्षकसुद्धा मिळत नाही. त्यानंतर दुसरा जो मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 10,000 कोटी आकस्मिकता निधीतून घेण्यास मान्यता, अध्यादेश काढणार. तर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरता 10,000 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून, तो जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, ही जी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, या संदर्भातील अध्यादेश विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने तसेच राज्यपालांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येईल. सध्या आकस्मिकता निधीची मर्यादा 150 कोटी इतकी आहे. या मर्यादेत 10,000 कोटींची तात्पुरती वाढ करून ती आता 10,150 कोटी इतकी करण्यात येईल. शासनाने 22 फेब्रुवारी 2020 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात ठरवले आहे. 5 मार्चपर्यंत या योजनेसाठी 10,000 कोटींची आवश्यकता असल्याने आकस्मिकता निधी अग्रिम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या पद्धतीने जे शेतकरी शेतकऱ्यांकरिता जो महत्त्वाची जी योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी कर्जमुक्ती योजना, त्याकरिता 10,000 कोटी जो आहे तो आकस्मिकता निधीतून घेण्यास मान्यता आणि अध्यादेश काढणार आहे, असं दुसरा जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आज घेण्यात आला. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा निर्णय होता, निरा उजवा व डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय. लाभक्षेत्रात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध. निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विनावापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. या निर्णयाची अधिक माहिती पुढीलप्रमाणे. निरा देवघर धरणाचे काम सन 2007 पूर्ण असून 11.73 TMC उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात सन 2018 3.69 TMC पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणाऱ्या मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55% व निरा उजवा कालवा 45% असे राहील. या निर्णयामुळे दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात समन्यायी तत्वावर 2427 हेक्टर TMC या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल. निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती इंदापूर तालुक्यातील 37,070 हेक्टर लाभक्षेत्राला व निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळ, शिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याच्या 65,560 हेक्टर लाभक्षेत्राला फायदा होईल. 8 तालुक्यातील ग्रामीण शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपूर व सांगोला तालुक्यातील ब्रांच 2 खालील वितरकांनी उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण व परिसरातील कृषीपूरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म, फळबागांवर अवलंबून असणारे उद्योग सुरळीत चालू राहतील. तर हे काही निर्णय जे आहेत ते 19 फेब्रुवारी झालेले आहे. परंतु शिक्षकांचा जो प्रचलित पद्धतीने अनुदानाचा वितरणाचा जो निर्णय आहे तो काही या शासन मंत्रिमंडळ जी बैठक झालेली 19 फेब्रुवारीला त्यामध्ये काही झालेलं नाही आहे. आता 29 फेब्रुवारी रोजी उच्च माध्यमिक शाळांचं अनुदान मंजूर होणार की होणार नाही हेही आपण वेळोवेळी त्या संदर्भात काही माहिती आल्यानंतर ती पण बघणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पुन्हा जे शिक्षकांकडून विना अनुदानित जे शिक्षक आहे की ज्यांना आत्ता 20% घोषित अघोषित, या सर्व शिक्षकांकडून बोर्ड परीक्षा
कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. तर यामध्ये काही शिक्षकांनी बोर्ड परीक्षेचं पर्यवेक्षण देखील नाकारलेलं आहे आणि त्याचसोबत पेपर तपासणीवरती देखील बहिष्कार टाकलेला आहे. आणि अर्जामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, जर कुणी दबाव जर टाकत असेल आणि त्यानंतर आमच्या शिक्षकांना जर काही काही घटना जर घडली तर त्यास जबाबदार जे आहे ते संबंधित जे दबाव टाकणारं प्रशासन आहे, त्या दबाव टाकणाऱ्या प्रशासनातील जो महत्त्वाचा व्यक्ती आहे की जो आदेश देत आहे ते जबाबदार राहतील, असं देखील या वेगवेगळे जे अर्ज केलेले आहे शिक्षकांनी निवेदन जे दिलेले आहे त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. कारण 20 वर्षापासून विनावेतन शिक्षक काम करत आहे आणि बऱ्याच शिक्षकांचा जो देहवास देखील झालेला आहे आणि समाजामध्ये वावरत असताना विनावेतन काम करत आहे, यामुळे समाजामध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन आहे इतर जे व्यक्ती असतात त्यांचा विनाअनुदानित शिक्षकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला असतो आणि हा कुठेतरी मान अपमान जो आहे तो शिक्षकांना 20 वर्षापासून भोगत आहे. आणि या वनवासातून मुक्तता मिळवण्याकरिता शिक्षकांनी लवकर अनुदान मंजूर व्हावं शासनाकडून आणि त्याकरिता जो बोर्ड परीक्षेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि त्याकरिता काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पर्यवेक्षण इयत्ता 12वी बोर्डाचं पर्यवेक्षण करण्याकरिता अक्षरशः 5वी ते 10वीचे जे काही शिक्षक आहे ते शिक्षकांना सुपरविजन करण्याची पर्यवेक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी त्यामध्ये प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील जे काही वेगवेगळे तालुके आहे यांमध्ये ही जी आहे ही परिस्थिती पाहायला भेटते, म्हणजे नगर पॅटर्न जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो आहे. त्या ठिकाणी अक्षरशः जे इयत्ता 1वी ते 10वीला शिकवणारे जे काही शिक्षक आहे त्यांना पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन करण्याची वेळ आलेली आहे. तर याच पद्धतीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता काय परिस्थिती आहे त्याची माहिती आल्यानंतर आपण पुढे बघणार आहोत.